त्यांनी टोलावल्या होत्या आणि आता टोलवायच्या आहेत त्या मात्र तब्बल 17 धावा। परंतु ही शेवटची मॅच आहे, अंधाराचं साम्राज्यही आहे, परंतु जिंकण्याचं जिंकायचं असेल तर तुम्हाला प्रतिकूल परिस्थितीमधून मात करावीच लागते। आज ते होईल का? आणि गोलंदाजीसाठी जर पाहिलं तर शेवटचं षटक घेऊन फाइटर जेट टेनिस क्रिकेट विश्वातील महाडचं नाव ज्यांनी आणि रायगडचं नाव अगदी त्याने आखाती देशांपर्यंत नेलं, फाइटर जेट योगेश पेनकर गोलंदाजीसाठी। परंतु फलंदाजीसाठी मॅन इन फॉर्म सुनील सावरी। शेवटचे 6 चेंडू, मॅच जाणार कुठे? महाडच्या दिशेने की म्हसळ्याच्या दिशेने, एकता वॉरियरच्या दिशेने की अफजल इलेव्हनच्या दिशेने? शेवटचे 6 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता। क्रिकेटचा थरार रंगलाय, क्रिकेट रसिक मंत्रमुग्ध आहेत आणि अजूनही या अंधारामध्ये बॉल शोधतायत। हा जाईल कुठे चेंडू? मिळेल कुणाला यश? कोण होणार चॅम्पियन? कोपरा ग्रुप चषकाचा शेवटची 5 मिनिटे ठरवतील। योगेश पेनकर यांच्या हातामध्ये चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय। फलंदाजीसाठी सुनील सावरी। पहिला बॉल टप्पा पडल्यानंतर बिग हिट करण्याचा प्रयत्न एसटी रक्षकाच्या दिशेने, परंतु निर्धाव चेंडूची सांगता। एक मोठा फटका मात्र टाळ्यांचा प्रेक्षकांना गजर करायला लावेल आणि एकता वॉरियर संघामध्ये चैतन्य घेऊन येईल, परंतु मारावा लागेल। 5 चेंडू आणि 17 धावांची आवश्यकता। कोपरा ग्रुप यावेळेला ऑप्शनच्या बाहेरच्या चेंडू जरूर पाहायला मिळतोय, पण आमच्याकडे वळतायत, व्हाईट बॉल कळवतायत आणि धाव संख्या जर पाहिली तर अजूनही 5 चेंडू आणि 16 धावांची आवश्यकता। क्रिकेटचं हे थरार नाट्य संपलेलं नाहीये, अजूनही ते बाकी आहे। मॅच कुठे जाणार? अफजल इलेव्हनच्या बाजूने की एकता वॉरियरच्या बाजूने? ते अजूनही बाकी आहे, बाकी आहे, बाकी आहे। 5-16, कोण जिंकणार या मॅचला? सुनील चावरी बॅटिंगसाठी। ओहो, परंतु योगेश पेनकर यांच्याकडून एक अप्रतिम चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय। धाव घेण्याची संधीच या ठिकाणी दिली नाही आणि आता 4-16। गरज आहे षटकाराची, गरज आहे चौकाराची। या ठिकाणी जर पाहिलं तर 3 मोठ्या फटक्यांची गरज आहे, परंतु हे मैदान आणि अफजल इलेव्हन महाड यांनी नेहमीच चांगली कामगिरी केली आहे। परंतु या वर्षी एकता वॉरियर्सने खूप प्रभावित केलं होतं, परंतु अंतिम सामन्यामध्ये दबाव पाहायला मिळाला, परंतु मॅच संपली नाहीये। सुनील चावरी इतिहास घडू शकतात आणि इतिहास घडवण्यासाठी मोठा फटका गरजेचा आहे। यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल, त्याला मात्र खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय। बिग हिट, ओहो, सीमारेषा पार, षटकार। आवश्यकता, मॅच ऑन आहे। सुनील चावरी कालच्या दिवसाचे मानकरी आजच्या दिवसात आणि आजच्या संध्याकाळचे मानकरी ठरतील का? क्रिकेटचा हा अद्भुत खेळ शेवटच्या क्षणी रंग बदलेल का? योगेश पेनकर की सुनील चावरी, सुनील चावरी की योगेश पेनकर, एकता वॉरियर्स की अफजल इलेव्हन, अफजल इलेव्हन की एकता वॉरियर। शेवटचे 3 चेंडू, ओहो, यावेळेला आपण पाहू शकता टप्पा पडतोय, थेट एसटी रक्षकाच्या दिशेने चेंडू जातोय। पुन्हा एकदा कमबॅक योगेश पेनकर करतायत। 2 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता, म्हणजे या बॉलवर एखादा षटकार किंवा चौकाराची आवश्यकता आहे आणि जर का तो आला प्रेक्षकांमधून टाळ्यांचा गजर येईल। कोपरा ग्रुप नक्कीच या ठिकाणी प्रेक्षक उत्कंठ आहे, अंतिम क्षणी काय होणार? कोपरा ग्रुप यावेळेला हेलिकॉप्टर उडवलाय जरूर, परंतु थेट हातात जातोय अफजल इलेव्हन महाड। जबरदस्त कामगिरी करतायत योगेश पेनकर आणि कंपनी। अजून एक बॉल बाकी आहे, क्रिकेट आहे, काही होऊ शकतं, या मैदानाचा इतिहास आहे, कधीही काही होऊ शकतं। 1 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता मॅचला जिंकण्यासाठी। जे प्रेक्षक बसले होते ते उभे राहिलेत, ते आता घराच्या दिशेने चालू लागलेत, परंतु क्रिकेट अजून संपलं नाहीये। शेवटचा बॉल जोपर्यंत पडत नाही तोपर्यंत क्रिकेटच्या खेळामध्ये आपण सांगू शकत नाही काय होईल। 4 दिवस रंगलेली जबरदस्त स्पर्धा, स्पर्धेचा शेवट या ठिकाणी आता होईल। या वर्षी देखील दरवर्षीप्रमाणे खऱ्या अर्थाने कोपरा ग्रुपच्या आयोजकांचं आम्ही कौतुक करू, आम्हाला लगातार 4थ्या वर्षी संधी दिली समालोचनाची, परंतु त्याचबरोबरीने त्यांनी आयोजन देखील दरवर्षी एका वेगळ्या उंचीवर घेऊन चाललेत। परंतु पाहूयात या बॉलवर काय होणार। एक बॉल 10 अफजल इलेव्हन, अफजलभाई मेमन, आपण प्रेक्षक चालताय मैदानाच्या बाहेरून चालायचंय, प्रेक्षक सर्वांना विनंती आहे, खूप लांब लांबून प्रेक्षक ही फायनल मॅच पाहण्यासाठी अंतिम टप्प्यात। योगेश पेनकर, योगेश संघाला गरज असताना बॅटिंग करतात, संघाला गरज असताना बॉलिंग करतात आणि ज्या वेळेला ते मात्र या परिसरात येतात एक वेगळंच क्रिकेट दाखवतात देखील। परंतु एकता वॉरियरचं यावर्षी आम्ही कौतुक करू ज्या पद्धतीने एकता वॉरियरचा संघ फायनल पर्यंत खेळलाय, परंतु डंका अफजल मेमन अँड कंपनीचाच या ठिकाणी पाहायला मिळतोय। औपचारिकता बाकी आहे,
एक चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 10 धावांची आवश्यकता पुन्हा क्षेत्ररक्षकांमध्ये बदल करण्याचा. परंतु क्रिकेट रसिकांना देखील माहिती आहे चमत्कार होऊ शकतात म्हणून जे निघालेत, कदाचित गाड्या स्टार्ट केल्यात परंतु गाडीवर बसून आहेत, निघाले नाही आहेत, पुढे नाही गेलेत. कारण पहा, दिघी ते मसळ्याच्या दिशेने जाणारा रस्ता गाड्यांनी पार्क गाड्यांनी भरून गेलाय. कारण हे यश आहे या स्पर्धेचं. आणि यावेळेला बाजी मारली आहे अफजल मेमन अँड कंपनी. अभिनंदन, महार संघ विजयी होतोय, अफजल इलेव्हन संघ विजयी होतोय. चॅम्पियन कोपरा ग्रुप या मानाच्या प्रतिष्ठेच्या स्पर्धेचा ठरतोय महार संघ. योगेश पेनकर आणि अभिनंदन अफजल भाई मेमन अँड कंपनी, अभिनंदन कोपरा ग्रुप, दर्जेदार स्पर्धा. अभिनंदन एकता वॉरियर्स आपण प्रेक्षकांमध्ये झेल टिपला होता शेखर हांडे यांनी, पारितोषिक घेऊन जायचं आहे. या ठिकाणी या सामन्याचे समालोचक आणि पंच यांचा सुद्धा कोपराच्या वतीनं स्वागत केलं जाईल. आपण सुद्धा स्टेजकडे यायचं आहे. सर्व समालोचक आणि पंच, गुणलेखक, गुणलेखक आपण सुद्धा यायचं आहे. दुसरी बनव पाच हजार पाच रुपये.